प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने आज महाराष्ट्रभर विद्यार्थी काँग्रेस NSU तर्फे महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये अक्षय कुमार असो किंवा अमिताभ बच्चन असो जे मोदी पुरस्कृत अभिनेते आहेत की ज्यांनी काँग्रेसच्या काळामध्ये पेट्रोल डिझेल 50 रुपयावर जरी येऊन थांबलो तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या विरोधात ज्या त्यांनी आपलं षडयंत्र सुरू केलं होतं ते आज पेट्रोल शंभरच्या घरात गेलं आणि डिझेल 90च्या घरात जाऊन पण ते मोदी सरकारच्या विरोधात एकही शब्द बोलत नाही, एकही शब्द ट्विट करत नाही. अशा अभिनेत्यांचा आम्ही काँग्रेस पक्षातर्फे विद्यार्थी काँग्रेसतर्फे NSU तर्फे महाराष्ट्रभर निषेध करत आहोत. आमिरभाई शेख यांनी आम्हाला ज्या सूचना दिल्या या तर आत्तापर्यंत पण यापुढे देखील अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन सारखे अभिनेते जागे झाले नाही आणि मोदी सरकारच्या विरोधात काही बोलले नाही तर आम्ही आमचं आंदोलन अजून तीव्रपणे त्यांच्यातर्फे आम्ही निषेध करू. आपलं नाव? माझं नाव मोहित जाधव, जिल्हा अध्यक्ष NSU औरंगाबाद. आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी के अध्यक्ष नानाभाऊ पटोले इनके नेतृत्व में और आमिर भाई शेख इनकी सूचना पर अक्षय कुमार और अमिताभ बच्चन के खिलाफ में नींद से जगाने के लिए NSU की तरफ से आंदोलन रखा गया है. आंदोलन करने की वजह यह है कि 2012 में UPI सरकार के टाइम जब पेट्रोल के भाव बढ़ते थे तो ये हर टाइम आवाज़ उठाते थे, ट्वीट करते थे और सरकार के खिलाफ कुछ ना कुछ कार्रवाई करते रहते थे. आज जब पेट्रोल 100 रुपये हो चुका है, डीजल 90 रुपये हो चुका है, फिर भी ये नींद में से उठने के लिए तैयार नहीं है. उनको गहरी नींद में सो चुके हैं, उनको उठाने के लिए आज औरंगाबाद में NSU की ओर से आंदोलन रखा गया. अमिताभ बच्चन मुर्दाबाद, मुर्दाबाद, अक्षय कुमार मुर्दाबाद.